बोल आई बी एन लॉलीबॉल टाकती है आई बी एन लॉलीबॉल का खेल टाकती मन वॉलीबॉल प्रेमी बर ना गिरला सगळं बस 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 चला नाश्ता झाला असेल तर सर्व खेळाडूंनी तात्काळ मैदानाकडे यायचंय जय हनुमान हॉलीबॉल संघाचे अष्टपैलू खेळाडू आकाश भुते यांनी तात्काळ मैदानाकडे यायचंय हॅलो रात्रभर आपल्या विशिष्ट प्रकारच्या शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अष्टपैलू खेळाडू आकाश भुते चला लवकर यांनी तात्काळ मैदानाकडे यायचंय सूरज बारगजे साई आतकरे यांनी सुद्धा तात्काळ मैदानाकडे यायचंय चला साई चार किलो पोहे खाल्ले सातपर्यंत चल लवकर मैदानाकडे चला निलेश राठोड सुद्धा चला मैदानाकडे तात्काळ सुंदर अशी नाश्त्याची सोय या ठिकाणी साई भैया यांनी सर्व्हिस कंटिन्यू 7-12 नेहरकर यांनी सुद्धा मैदानाकडे येण्याची कृपा करावी आणि सर्व प्रेक्षकांनी चाललेल्या खेळाचा त्या ठिकाणी स्वादिष्ट अशा प्रकारचा नाश्ता सर्व प्रेक्षक वर्गाने आणि खेळाडूने केलेला आहे मॅच गाणी तुम्हाला चलो खेळले 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 मोकळा घ्या मोकळा घ्या बसायचं भाई सुपा वर्सेस कुर्ला देवराय हात सुपा किरला आदरणीय गुरु सौंदरमल सरांचं मार्गदर्शन घेताना सूरज भैया त्या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन घेत आहे गेवराई संघ ए 15-8 सर्विस चेंज यानंतर बर आष्टी विरुद्ध गेवराई ए चौथा क्वार्टर फायनल टॉस करायला यानंतरचा सामना आहे चौथा क्वार्टर फायनल गेवराई अ वर्सेस आष्टी आईसा
स्वागत करण्यात येत आहे। यानंतरचा सामना आहे गेवराई अ वर्सेस आष्टी। दोन्ही संघांनी तयार राहावं। पोह्याच्या चवीची प्रशंसा करताना आमचे गुरु सन्माननीय माऊली सर यांनी पोह्याची अतिशय 10-15 केरला फलटण 10 आणि तुपा 15। सह्याद्री हॉटेलचे सर्वे सर्वा राम मुंडे यांचा आगमन झालेला आहे। आमचे मित्र जीएम सर पाणी सेवनटीन टेन सर्विस कंटिन्यू मार्गदर्शन करताना श्री काका कृपया तसलं काय बोलू नका। पॉइंट डे पॉइंट 11-17 पॉइंट डे तुपेला जिंकण्यासाठी 4 गुणांची आवश्यकता। मार लेपू
रुपया संघाला अपनी आघाड़ी सातत्यान कायम राखने यश आए तस का तुम्हार दंडात्मक कारवाई कर अपने कड़े सगल का सर घाटे सर सूरज भैया सॉरी सॉरी रात्रभर या स्पर्धेचं आयोजनामध्ये ज्यांचा हिरिरीचा वाटा आहे असे सूरज मार्गजे अतिशय रात्रभर त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कष्ट केलेले आहेत। आज तो थकवा ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे आणि ते आज निद्रास्त अवस्थेत ग्राउंडवर झोपलेले आहेत। निश्चित प्रकारे त्यांच्या या योगदानाचं त्यांना फल येणाऱ्या काळामध्ये देण्यात येईल। किरला फलटण तुफा 18 किरला फलटण 12 तुफा हा संघ आपली आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी झालेला आहे। दोन्ही ही संघ विजयाच्या दिशेने अतिकोज करत आहेत, टिंबवला तसा प्रयत्न करत आहेत। करण्यात येत आहे की त्यांनी तात्काळ स्टेज कडे यावं। पुढील सामना आहे गेवराई संघ अ वर्सेस आष्टी। शेवटच्या गुणापर्यंत हा सामना चाललेला आहे, अतिशय रंगतदार अवस्थेत हा सामना। ज्यांचा ज्यांचा नाश्ता राहिला असेल त्यांनी कृपया नाश्ता करा, भरपूर नाश्ता आहे आपल्याकडे। प्रेक्षक खेळाडू व्यापारी मंडळी सर्व पुढील सामना आहे गेवराई अ वर्सेस आष्टी अ गेम ऑफ गेम ऑफ सर।